नमस्कार, मी संध्या. माझ्या दुजा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कसा कटिंग करायचा ते पाहिले. तर आज आपण या ब्लाऊजची पुढील बाजू कशी शिवायची आणि शोल्डर कसे जोडायचे ते पाहणार आहोत. मागील बाजूची स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण कटोरीला टक्स कसा द्यायचा आणि जोडायची कशी ते बघणार आहोत. तर ही कटोरीची उलटी बाजू आहे, म्हणजेच ब्लाऊज पीसची उलटी बाजू आहे. आता ह्या दोन्ही कटोऱ्या एकमेकांसमोर अशा पद्धतीने ठेवायच्या आहे, म्हणजेच गळ्याकडील बाजू ही समोरासमोर ठेवायची आहे. नंतर एक कटोरी घेऊन अशा पद्धतीने टोकं जोडून घ्यायची आहेत, व्यवस्थित टोकं जोडून घ्यायची आहेत. तथा आपण इथे टक्स देणार आहोत. तर इथे रुंदी 1.5 इंच घ्यायची आहे. बघा, सेंटरपासून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर उंची आपण मापाच्या ब्लाऊजवरून घ्यायची आहे. तर इथे उंची 1.5 लाईन कमी इतकी आहे. तर उंची टाकताना बघा, सेंटरपासून आपल्याला उंची टाकायची आहे. इथे मी 1.75 इंच उंची घेते मार्जिन सकट. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. या लाईनवर आपल्याला शिलाई मारायची आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या कटोरीला देखील टक्स देऊन घ्यायचा आहे. ही कटोरी कटिंग करून स्टिच करण्याची खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, खूप छान असा पफ आलेला आहे. आता यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर अशा पद्धतीने 1/2 इंच कापड ठेवून कट करून घ्यायचं आहे. यामुळे कटोरी चपटी होत नाही. आता आपण साईड पट्टी देखील जोडून घेऊ. ही देखील साईड पट्टीची उलटी बाजू आहे. इथे आपण क्रॉस मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे कटोरी जोडताना उलट सुलट होत नाही. आता बघा, आता हा साईड पार्ट अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे. ही साईड पार्टची सरळ बाजू आहे. आता यावर आपण कटोरी ठेवून घेणार आहोत. ती कशी ठेवायची ते बघा. हे बघा, माझ्या दिशेला कटोरीची उलटी बाजू आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता आपण हा पार्ट बाजूला ठेवून आधी एक पार्ट स्टिचिंग करून घेऊ. हे बघा, साईड पार्टवर कटोरी ठेवून खालच्या बाजूने आपल्याला स्टिचिंग करायची आहे. हलक्या हाताने आपल्याला शिलाई करत करत यायचं आहे. कटोरी किंवा साईड पार्ट ओढायचं नाही आहे, फक्त ब्लाऊज फिरवत फिरवत आपल्याला शिलाई करायची आहे. हे बघा, कुठेही जास्त किंवा कमी झालेलं नाही आहे, बरोबर कटोरी बसलेली आहे. आता आपण दुसरा पार्ट जॉईन करून घेऊ. या ब्लाऊजची पेपर कटिंग आणि पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीस कसे कटिंग करायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा. आता इथे देखील आपण कटोरी हलक्या हाताने जोडून घेणार आहोत.
हे बघा, या साईडची कटोरी देखील व्यवस्थित जोडली गेलेली आहे. आता यावर सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत. मी परत सांगेन, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आधी सिंगल शिलाईच मारून घ्या, नंतर डबल शिलाई मारा. आता बघा, आपल्याला आता हे बटन पट्टीचं अंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मापाच्या ब्लाऊजवरून चेक करून घ्यायचं आहे. जिथे योकपट्टी जोडली तिथून पायपिंगपर्यंत आपल्याला हे अंतर मोजायचं. 4.25 इंच अंतर आलेलं आहे. तर इथे बघा, वरती आणि खालच्या बाजूने आपण मार्जिन सोडून हे अंतर मोजून घेतलं आहे. तर इथे 3.5 आणि 1 लाईन इतकं हे अंतर आलेलं आहे, म्हणजेच पाऊनशाला 2 लाईन कमी आहेत. पण गळ्याला पायपिंग करणार आहोत त्यामुळे ते अंतर कवर होईल. तर आपण योकपट्टी लावून घेऊ. योकपट्टीवर देखील आपण अशी क्रॉस मार्किंग करून घेणार आहोत. ब्लाऊज पीसची सर्व बाजू आपल्या दिशेने ठेवायची आहे. त्यावर ही योकपट्टी बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आता योक जोडताना योक बघा असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे आणि आता शिलाई करून घ्यायची आहे. योक जोडताना आपण जो टक्स दिला होता त्याचा रब भाग बघा बटन पट्टीच्या साईडला आपण फिरून घेतला आहे आणि कटोरी जोडलेला रब भाग देखील आपल्याला एकाच बाजूला फिरून घ्यायचा आहे. इथे बघा, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी योकपट्टी जोडली गेलेली आहे. तसेच आपण दुसऱ्या पार्टची देखील जोडून घेऊ. व या बाजूची योकपट्टी जोडताना देखील हा टक्सचा रब भाग काच बटनपट्टी करतो त्या दिशेने फिरवायचा आहे. कटोरी जोडलेला रब भाग देखील आपण त्याच दिशेने फिरवून घेणार आहोत. आता योक जोडल्यानंतर हे दोन्ही पार्ट समोरसमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही योकपट्टींची शिलाई खालीवर आहे की बरोबर आहे ते चेक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर दोन्ही पार्टच्या उंची चेक करून घ्यायच्या आहेत. वरती शोल्डरला 1/2 इंच मार्जिन सोडून आणि खाली देखील आपण पट्टी लावणार आहोत. तिथे देखील 1/2 इंच मार्जिन सोडून बरोबर 13 इंची येणार आहे तयार. आता योकपट्टीला देखील आपण डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता काज आणि बटनपट्टी जोडायची आहे. आधी आपण बटनपट्टी जोडून घेऊ. तर इथे बघा कपडा थोडा क्रॉस आहे म्हणून थोडासा मी कट केला आहे. आता बटनपट्टीसाठी इथे मी 1/2 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. ती एका बाजूने बघा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा ब्लाऊजची सरळ बाजू आपल्या दिशेने आहे आणि या पट्टीची फोल्ड केलेली बाजू सुद्धा आपल्या दिशेने आहे. ती अशा पद्धतीने बघा ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करायची आहे. जोडून घेतल्यानंतर
अशा पद्धतीने पट्टी फिरवून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरून शिलाई मारायची आहे. शिलाई करताना खालच्या बाजून देखील ही पट्टी शिलाईमध्ये येते की नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर ह्या शिलाईनंतर पुढे दोन लाईन सोडून आपल्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर कडेने देखील शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करायची आहे. आता आपण काचपट्टी जोडून घेऊ. त्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. इथे देखील आपण ब्लाऊजची सर्व बाजू आपल्या दिशेने ठेवून ही पट्टी अशी ठेवून शिलाई करायची आहे. आता इथे आपण जो योक जोडला होता त्याचा रफ भाग अशा पद्धतीने खालच्या दिशेने फिरवून घ्यायचा आहे. ही पट्टी जोडताना जिथे योकपट्टी जी शिलाई आहे तिथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, यामुळे पट्टी व्यवस्थित बसली जाते. आता ही पट्टी फोल्ड करण्याआधी वरून दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर उलट्या बाजूने पट्टी फोल्ड करायची आहे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे देखील एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे. आता त्यानंतर इथे कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे, त्यामुळे पट्टीला रिंकल्स येत नाहीत. तसेच हुकपट्टी, आयपट्टी, बटनपट्टी किंवा काचपट्टी कट करताना ती उभ्या कपड्यामध्येच कट कराव्यात, त्यामुळे रिंकल्स येत नाहीत. त्यानंतर कटोरी मोजून घ्यायची आहे. मापाच्या ब्लाऊजवर जेवढी आहे तेवढीच इथे कटोरी आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून बरोबर आहेत का ते चेक करायचं आहे. तर इथे थोडंसं कपडा वाढलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे.
तसंच आपण गळ्याच्या कडेने देखील चेक करू. तर इथे देखील किंचितसा कपडा वाढलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता इथे परत एकदा ठेवून बघते, ते व्यवस्थित आहे. आता कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे, त्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदीच्या पट्ट्या घेतल्या आहेत. अशा पद्धतीने थोडीशी बाहेर ठेवून जोडून घ्यायची आहे. इथे थोडं क्रॉस आहे, ते मी कट करून घेते. ही सरळ पट्टी आहे, क्रॉस पट्टी नाही आहे. आता पट्टी जोडल्यानंतर ही खालच्या बाजूला फिरून वरून दाब शिलाई मारायची आहे. हे पुढे आपण 1/2 इंच कापड सोडलं होतं ते अशा पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे. दाब शिलाई मारल्यानंतर ही पट्टी उलट्या बाजूने फोल्ड करायची आहे आणि शिलाई करायची आहे. ही शिलाई मोठ्या डाक्याने मारायची आहे, कारण नंतर हात शिलाई करायची आहे. आता हे साईडला जे योकची पट्टी वाढलेली आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा उंची मोजून घ्यायची आहे, तिथे बरोबर येत आहे. सेम याच पद्धतीने या पार्टला देखील मी कंबरपट्टी लावून घेतली आहे. इथे ब्लाऊजची पुढची बाजू शिलाई करून झालेली आहे. आता शोल्डर जॉईन करायचे आहेत. तर ही मागील बाजू आहे, याला टॉक्स देऊन कंबरपट्टी लावून तयार केलेले आहे. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. तर इथे बॅक पार्ट ही सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे आणि फ्रंटची उलटी बाजू आपल्या दिशेने अशा पद्धतीने ठेवायची आहे. शोल्डर जोडताना गळ्याच्या कडेने ह्या पट्ट्या बरोबर ठेवून घ्यायच्या आहेत, कारण मुंड्याकडून जर कमी जास्त असतील तर त्या कट करू शकतो. त्यानंतर सुरुवातीला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे, तसेच या बाजूला देखील सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याकडून 1/2 इंच उतार द्यायचं आहे आणि मुंड्याकडून 1/2 ला 1 लाईन कमी अंतर घेऊन लाईन आखून घ्यायची आहे. यामुळे शोल्डर उतरत नाही. आता या लाईनवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
या बाजूला देखील शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना व्यवस्थित लॉक करायचं आहे. आता शोल्डर जोडल्यानंतर बॅक पार्टची उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे ब्लाऊजची पुढील बाजू आणि शोल्डरची शिलाई पूर्ण झालेली आहे. आता बाही स्टिचिंग आणि ब्लाऊजची फिटिंग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल.